आज क्रांति दिवस पर आम आदमी पार्टी और विदर्भ विकास आघाड़ी ने मणिपुर में हुए महिला अत्याचारों के खिलाफ नंदोरी चौक से उपविभागीय अधिकारी कार्यालय तक एक भव्य मार्च का आयोजन किया। भारत में महिलाओं पर हो रहे अत्याचार के खिलाफ आज अनिल जवादी के नेतृत्व में आम आदमी पार्टी और विदर्भ विकास आघाड़ी की ओर से एक भव्य मार्च का आयोजन किया गया था। मोर्चा में बड़ी संख्या में छात्र छात्राएं व महिलाएं मौजूद थी। मोर्चा शहर के मुख्य मार्ग से होते हुए उपविभागीय कार्यालय पहुंचा। उपविभागीय अधिकारी के माध्यम से महामहिम राष्ट्रपति को ज्ञापन दिया गया और मणिपुर में हुए घटना में दोषी पर कार्रवाई की मांग की गई। गोकुलधाम में अनिल जवादी समेत कई गणमान्य लोगों ने भाषण के जरिए मोर्चा में मार्गदर्शन किया और मणिपुर की घटना का निषेध किया। आम आदमी पार्टी व विदर्भ विकास आघाड़ी कडून आक्रोश मोर्चा के आयोजन करण्यात आले आहे, ज्याच्यात घडणारे हा महिला अत्याचार आणि अनेक जे अत्याचार घडतात त्याबद्दल आज मोठा असा भव्य मोर्चा काढलेला आम आदमी पक्ष आणि विदर्भ विकास आघाडीचे आणि भाऊ जवादी आपले जे आहेत त्यांना विचार आता मोर्चा आपण काढतो त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं। गेल्या 3 महिन्यापासून मणिपूर राज्यात जे हिंसाचार होतो आहे आणि सरकारचा नाकर्तेपणा, त्या राज्य सरकारचा आणि त्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, पक्षाच्या राजकीय फायद्यासाठी पूर्ण सरकारचा न्यायालयाचा वापर केला आणि स्वतःच्या समाजाला आदिवासीचा दर्जा प्राप्त होण्यासाठी केलेलं हे संबंध मोठं षडयंत्र, आणि या षडयंत्राचे सगळे बळी आहेत मणिपूर राज्यातले सगळे नागरिक, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हा मोर्चा, आक्रोश मोर्चा, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या विरुद्ध असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। एकूणच आपण आम आदमी पार्टीचे अनिल जवादे विदर्भ विकास आघाडीचे यांच्याकडून जी माहिती घेतली आहे, त्याच्यात घडणाऱ्या महिला अत्याचार याच्याबद्दल जन आक्रोश तो लोकांच्या मनात उठला गेला आहे, त्याबद्दल हा मोठा मोर्चा हिंगणघाटमध्ये काढण्यात आलेला आहे। बीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनुरकर की रिपोर्ट।